सी 24 तास एक पाऊल पुढे रूढीग्रस्ततेने आणि ही जी रूढीग्रस्तता ही आंधळ बनवते. कशासाठी आंधळ बनवते की प्रश्न खरं म्हणजे मनोसामाजिक आहे पण आपण त्याला जीवशास्त्रीय करतो. तेव्हा टोकाची घटना अशी जेव्हा घडते तेव्हा फक्त त्या व्यक्तींनीच नाही, त्यांचं कायदा काय करायचं ते करेल, परंतु आपण सगळ्यांनी ही जाणीव मनात घेतली पाहिजे की तुमच्या आमच्या मनामध्ये सुद्धा एक आदिम असा मानव कुठेतरी आहे, तो अशा वेळेला उसळी काढून वर येतो, त्याचं आपण काय करणार हा खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे. अॅडव्होकेट साहेब, तुम्ही काय म्हणाल की जसं त्यांनी म्हटलं की प्रतिष्ठेचा प्रश्न बनतो घरी, हा नक्की कशामुळे आणि याला जर सुधारायचं असेल तर हा मोठा विषय खरं तर मला काय करायला पाहिजे? मला सातत्याने असं वाटतं की आपल्याकडचा विशेषतः हे भारतीय आपण आपला देश जर का पाहिला तर त्याच्यामध्ये कायमच हे मी म्हटल्याप्रमाणे आधी अंड की आधी कोंबडी हा कायमच प्रश्न राहिलेला आहे की आधी समाज प्रबोधन करायचं की आधी कायदा करायचा आणि मग त्याप्रमाणे माणसांना वागायला भाग पडतं म्हणून आपोआप समाज प्रबोधन होतं हे आपल्याकडे पहिल्यापासून राहिलेलं आहे. अगदी साध्यातलं साधं उदाहरण म्हटलं तर विधवा पुनर्विवाह. विधवेचा पुनर्विवाह करायला जेव्हा भारतीय समाज एका रूढीबद्धतेतून किंवा एका कल्चरल कॉन्सेप्टमधून तयार होत नव्हता तेव्हा तो कायदा करून त्यातून आपण हळूहळू पुढे येत चाललेलो आहोत. त्यामुळे बऱ्याच अंशी मला असं वाटतं काही वेळेला कायदा हा समाज प्रबोधन ज्या गतीने चालतं त्यापेक्षा जर का एखादा कायदा केला तर तो पाळावा लागतो यातून बऱ्याचदा. तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात, तुम्हाला वाटतं की अशा प्रकारच्या घटनांना थांबवण्यासाठी कुठल्या प्रकारचा कायदा करायला पाहिजे? मला असं वाटतं की वेगळ्या प्रकारचा कायदा करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण इंडियन पिनल कोडखाली या सगळ्या गोष्टी येतात. परंतु नॅशनल कमिशन फॉर विमेन यांनी असं म्हटलेलं होतं की ऑनर किलिंग ही एक वेगळी टर्म कॉईन करण्यात आलेली आहे. ती विशेषतः पौर्वात्य देश जे आहेत त्यांच्यासाठी ही विशेष करून वापरली जाते कारण तिकडे या कुठल्याही अशा प्रकारच्या कृत्यामुळे त्या महिलेनी संपूर्ण कुटुंब किंवा त्या जातीचा सन्मानाला धक्का पोचवला आहे आणि तसा धक्का पोचवल्यामुळे त्या महिलेला मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा गृहीत धरली जाते. किंबहुना आपण नेटवरती जर का पाहिलं तर आपल्याला असं दिसतं काही देशांमध्ये अशा प्रकारे जर का त्या महिलेला मृत्यूदंड देण्यात आला तर अशा वेळेला त्या मृत्यूदंड देणाऱ्या व्यक्तींना गुन्हेगार धरण्यात येऊ नये अशाही काही तरतुदी काही देशांमधून आहेत. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की ही एक संपूर्ण जी घटना आहे हे केवळ तुमचं माझं भांडण झालं म्हणून मी रागाने त्यांचा खून केला इथपर्यंत सीमित नसून याला संपूर्ण एक वेगळी सामाजिक एक कल्चरल एक रूढींची एक वेगळी जी बॅकग्राऊंड आहे ती लक्षात घेऊन ह्या गुन्ह्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असायला पाहिजे. त्यामुळे गुन्हा हा बदलणार नाही असं माझं मत आहे. गुन्हा हा खुनाचाच राहील, त्याप्रमाणे कल्पेबल होमिसाइड होमिसाइड याप्रमाणेच तो गुन्हा राहील. फक्त त्याच्या मागची जी मानसिकता आहे ती मानसिकता ओळखून घेऊन त्याच्यावरती उपाय करण्याची जास्त आवश्यकता आहे असं माझं म्हणणं. आपल्याला वर्षा देशपांडे पण आहेत, तुम्ही बरंच काम केलेलं आहे याबद्दल, तुम्ही अजूनही काम करताय, तुम्हाला कुठल्या प्रकारचे म्हणजे प्रॉब्लेम्स हे तुम्हाला सातत्याने बघायला मिळतात? कारण अशा लोकांना समजावणं जसं आता या म्हणाल्या की प्रत्येक वेळी वैचारिक पातळीवर त्यांना कन्व्हिन्स करणं हे किती कठीण असू शकतं? नाही, पहिली महत्वाची गोष्ट याच्यात लक्षात घेतली पाहिजे की संपूर्ण समाजव्यवस्थेमध्ये कायद्याचाच वचक कमी झालेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ऑनर किलिंग असेल काय किंवा भ्रूणहत्या असेल काय, डॉक्टर असतील किंवा मुलींचे आईबाप असतील यांना अशा पद्धतीचा गुन्हा करून आपण कायद्याच्या माध्यमातून सुटू शकतो असा कॉन्फिडन्स आहे. आणि इथे सामाजिक न्यायमंत्री बसलेले आहेत, खरं तर न्यायमंत्री पण असायला पाहिजेत आणि समाज कल्याण महिला बालकल्याण मंत्री पण असायला पाहिजेत. यांच्या पातळीवरती केवळ समाज प्रबोधन करण्याची गरज आहे आणि कायदे करून काहीही होत नाही असं सामान्य माणसासारखं उत्तर देणं यांनी योग्य नाही. यांनी विचार केला पाहिजे की ज्या देशामध्ये कायदे केलेले आहेत, कायदे ताई म्हणाल्या तसं वैद्यताई म्हणाल्या तसं पुरेसे कायदे आहेत, पण त्या कायद्याचा वचक जो इथल्या व्यवस्थेवर असायला पाहिजे तो असत नाही. भविष्य काळामध्ये सरकारी वकिलाला मॅनेज करून न्यायाधीशांना मॅनेज करून आम्ही अतिशय सहजपणे या सगळ्यातून सुटून जाऊ शकतो, आम्हाला जामीन मिळू शकतो असा कॉन्फिडन्स या लोकांचा आहे. यांना कशाचीच भीती वाटत नाही. त्यामुळे अशी कृत्य करणारी जी एकूण एक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा कॉन्फिडन्स प्रस्थापित समाज व्यवस्थेमध्ये आणि सरकारमध्ये वाढलेलं आहे. त्यामुळे या पातळीवरती या सगळ्या क्षेत्रातला म्हणजे सरकारी वकिलांनी किती सरकार पक्षाच्या बाजूनी लढाई लढली आणि किती केसेसमध्ये ते हरले ह्याचा जर आलेख बघितला तर 2% रिझल्ट सुद्धा सरकारच्या बाजूनी लागत नाहीत आणि 10-10 वर्ष केसेस चालतात आणि त्याचे निकाल लागत नाहीत.
म्हणजे उशिरा विलंबाने मिळणारा न्याय हा जवळजवळ न्याय नसतो अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या पद्धतीने डिफेन्स लॉयर जे डिफेन्स लॉयर असतात अशा लोकांना समाजमध्ये मान्यता मिळते. 302 मध्ये खुनाच्या केसमध्ये सोडवणाऱ्या वकिलाला समाजात मान्यता मिळते. खरं तर अशा वकिलांना मान्यता आणि समाज मान्यता आणि मोठा वकील म्हणून नावाजलं जातं. हे सगळं चित्र जोपर्यंत बदलत नाही आणि सरकारी वकिलांनी जर केस हारली, दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्रुटी आढळल्या म्हणून सरकार पक्ष जर हारला तर त्यांच्यावरती कारवाया जोपर्यंत निर्माण केल्या जात नाहीत आणि शिक्षा जोपर्यंत या संदर्भातल्या तातडीनं मिळत नाहीत आणि वाढत नाहीत तोपर्यंत भविष्य काळामध्ये समाज प्रबोधनाने हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. कारण सतीची चाल केवळ समाज प्रबोधनाने सुटली नाही. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट हा निर्माण करावा लागला. हुंडाबंदीचा कायदा करूनही आज हुंडा मोठ्या प्रमाणावर दिला घेतला जातो आणि 2% सुद्धा याचे रिझल्ट नाहीत. त्यामुळे संपूर्ण स्त्रियांच्या संदर्भातले जेवढे म्हणून कायदे आहेत ते केवळ केले जातात, ते कायदे पुस्तकांवर असतात आणि संपूर्ण स्टेट पॉलिसी आणि स्टेटची संपूर्ण यंत्रणा, ज्युडिशियल यंत्रणा, प्रॉसिक्युशनची यंत्रणा ही पूर्णपणे भ्रष्ट झालेली आहे आणि त्यामुळे आमचं अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. तो आम्ही असं म्हणतो की आईच्या गर्भाशयापासून ते अगदी थडग्यापर्यंत आम्ही सगळीकडे आज असुरक्षित झालेलो. शिवाजीराव मोघेजी, तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही आता बघितलं किती पोटतडकीने बोलत होतात आणि अनुभवातून त्या बोलतायत. जर असं म्हटलं की कायदा, शेवटी कायद्याचं वचकच लोकांपर्यंत उरलेलं नाहीये आणि जर लोक घाबरत नसतील तर अशा प्रकारचे प्रकार होणार, मग फक्त समाज प्रबोधन आपण असं म्हणत राहायचं का? असं आहे की वर्षातही म्हणतात की कायदा कडक असता त्याची अंमलबजावणी झाली असं झालं नाही, पण असं नाही आहे. ही कृत्य करणारी ही मानसिकता आहे. ही मानसिकता कायद्यामुळे होत नाही. किती कायदे करा, फाशी शिक्षा द्या किंवा त्याची अंमलबजावणी झाली तर हे कृत्य थांबणार आहेत का? हे थांबायचं कारण असेल तर समाज प्रबोधन हाच त्याला मार्ग आहे. आपण अनेक कायदे केले, काही कायदे त्याला पब्लिक सँक्शनच राहत नाही, नुसते कायदे कायदेच राहतात. परंतु पब्लिक सँक्शन केव्हा होईल? ज्यावेळा जनमानस त्या बाजूने होईल तरच ते होऊ शकते. आणि म्हणून जनमानस निर्माण करणं ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. आणि कोणता इंटरकास्ट मॅरेज करत असेल किंवा धर्माधर्मामध्ये लग्न होत असेल तर ते अयोग्य आहे, वाईट आहे. एक यंत्रणा असते किंवा असे एक प्रचार असते ते त्याच्यापासून समूळ आपण दूर गेलं पाहिजेत. आणि हे ह्या घटना घडणार, शिक्षण वाढलेलं आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नाडकर साहेब म्हणतात त्याप्रमाणे शिक्षण वाढल्या सगळ्या गोष्टी आहेत, या सहज होतात आणि ह्या सहज घेतल्या पाहिजेत, इतक्या गंभीरतेने घेऊ नये असं मला वाटतं. मुगेजी, पण आता जसं वर्षाताई म्हणाल्या की प्रत्येक वेळी मग सतीचं असेल किंवा बाकी ज्या गोष्टी आहेत त्या शेवटी कायद्यांनी थांबल्या आणि कायद्यामुळे कमी झाल्या असं आपण नक्कीच म्हणू शकतो थांबल्या म्हणण्यापेक्षा. पण जेव्हा असं होत असतं तेव्हा कायद्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटी कायदा वापरला कसा गेला आणि हा कायदा योग्य रीतीने ज्यांनी वापरला तो वापरला की नाही हे बघणं तुम्हाला वाटत नाही का? ते पण जास्त तेवढंच महत्वाचं आहे ना. आता या इथेच बघा, आता मर्डर झाल्यावर आता ते 302 प्रमाण किंवा जे आहे सगळे ऍक्टिव्हिटी आहे, सर्वच लोकांवर ऍक्शन होणारच आहेत. नाही असं नाही. आता त्यांचं ताईचं म्हणणं असं आहे की 10-10 वर्ष आपदात्मक 10 वर्ष, 10 वर्ष केस चालत नाही, मर्यादे वर्षामध्ये त्या अशा प्रकारचे प्रकरण निकाल निघतात. आणि यंत्रणेमध्ये, चौकशी यंत्रणेमध्ये कमी जास्त पण आवश्यक असते. परंतु शेवटी हे कायद्याचंच सगळं सर्व काही असं नाही की कडक कायद्यानंच हे होऊ शकत नाही. कडक कायद्यानं झालं असतं ना तर मग बाकीचे काही गुन्हे घडले नसते. सांगत तात्पर्य की हे हा जो व्यापार प्रचंड मोठा आहे, आता पास सातारा औरंगाबाद आहे प्रत्येक ठिकाणी, हे पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये घडत आहे. अगदी एकदा इंटेरियर कुठल्या राज्यामध्ये घडत नाहीये, हे महाराष्ट्रात घडते आणि मोठ्या शहरांना घडत आहे. तर याचं कारणच असं आहे की मानसिकता जी आहे त्या मानसिकतेसाठी सगळं वातावरण निर्माण केलं पाहिजेत. आणि इंटरकास्ट मॅरेज झालं तर त्याची निंदा नालस्तीने करता हे एक नॅचरल आहे. अशा प्रकारची प्रवृत्ती समाज मानवामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत हे कमी होऊ शकत नाही. कायद्यानं सगळ्या गोष्टी झाल्या असत्या तर मग कशाला लागलं असतं? कायद्याने सर्व गोष्टी झाल्या असत्या तर काहीच लागलं नसतं असं जे म्हणतात. आपण त्याच्यावर येऊ या वर्षातही आणि एकूणच विचारूया की खरंच मानसिकता जर ती असेल तर ती बदलण्यासाठी कडक कायदे करून ती मानसिकता बदलता येऊ शकते का, की फक्त कायद्यानेच हे प्रश्न सुटू शकतात? झी 24 तास एक पाऊल पुढे.